नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एकदम बाहेरून खुसखुशीत अशी करंजी आज आपण बनवणार आहोत साचा जरी नसेल आपल्याकडे तरी बिना साच्याच्या साह्याने आपण झटपट अशा करंजा कोणीही बनवू शकेल अशा करंजा आज आपण बनवणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक परात त्यामध्ये घेणार आहे एक वाटी मैदा साधारण हा पावशर मैदा आहे त्यामध्ये मी हे पोह्याचे तीन चम्मच तूप गरम करून टाकणार आहे तूप टाकल्यानंतर आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे तूप आणि पीठ व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे जेवढं आपण तूप पिठाला व्यवस्थित चोळून घेऊ तेवढी आपली करंजी खुसखुशीत होणार आहे तर व्यवस्थित आपण तूप पिठाला चोळून घेतलेला आहे त्यामध्ये घालणार आहे मी एक चमचा बारीक रवा आणि चवीपुरतं पाव चमचा मीठ हे पण व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि जसं लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे तुम्ही पाण्याच्या जागी दूध पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते पाणीच टाकलेलं आहे पाणी टाकून आपण याचा घट्टसर गोळा मळून घेणार आहे छान घट्ट आपण याचा गोळा तयार केलेला आहे जास्त सेल पण करायचा नाही आहे छान घट्ट आपला गोळा तयार झालेला आहे आपण हा अर्धा ते एक तासासाठी तुमच्याजवळ जेवढा टाईम अवेलेबल असेल कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त एक तास भिजत ठेवणार आहे तोपर्यंत सारण करूया त्यासाठी ठेवलेला आहे मी एक कढई त्यामध्ये घालणार आहे मी एक चमचा खसखस मंद गॅसवरती पण आपण लालसर भाजून घेणार आहे आधी खसखस भाजल्यानंतर त्याची चव छान लागते कच्ची टाकायची नाही आपल्याला छान आपली खसखस लालसर झालेली आहे आपण काढून घेऊया आता त्यामध्ये टाकणार आहे मी पोह्याचे चार चम्मच बारीक रवा तो पण आपण भाजून घेणार आहे रवा पण आपल्याला जास्त भाजायचा नाही थोडासाच भाजायचा आहे त्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा तूप तुपामुळे आपला रवा छान भाजला जातो आणि चव पण छान लागते एक ते दोन मिनटात आपला रवा पण छान भाजला जाईल छान गुलाबी रंगावर आपला रवा भाजलेला आहे आपण रवा पण काढून घेऊया आता आता एक वाटी मी इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तुम तर तुमच्याकडे जर विकतचं आणलेलं खोबरं असेल तर ते पण टाकू शकता तुम्ही पण ह्या खोबऱ्यामध्ये ओलावा जास्त असो तेलकट छान लागता म्हणून मी हे खोबरं वापरलेलं आहे तुम्ही विकतचं बी सुकं खोबरं घेऊ शकता ते पण आपण थोडंसं भाजून घेणार आहे जास्त नाही एकदम नॉर्मल आपल्याला भाजायचं आहे कारण करंजी जास्त दिवस राहिले तर खोबऱ्याचा वास येतो वास येऊ नये म्हणून आपण खोबरं भाजून घेणार आहे आता हे सर्व मी एका या भांड्यामध्ये काढून घेणार आहे सर्व मी रवा आणि खसूस काढली होती त्याच भांड्यामध्ये आता हा भाजलेलं खोबरं पण काढून घेत आहे तुम्ही फक्त खोबऱ्याच्या पण करू शकता पण शक्यतो खोबरं भाजूनच टाकायचं थोडंसं कारण खोबरं करंजीमध्ये राहिल्यानंतर खोबर त्याचा वास येतो भाजल्यानंतर महिनाभरसुद्धा करंजी व्यवस्थित राहू शकते छान हे व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे आपण आता हे थंड होऊन देणार आहे मग यामध्ये साखर घालणार आहे छान आपलं मिश्रण थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर आपण आता याचा साखर घालतो आहे तर मी आधी ड्रायफ्रूट्स घालणार आहे एक दोन चम्मच ती तुमच्या आवडीनुसार आहे आणि ज्या वाटीने खूप मोजलं त्याच वाटीनं मी अर्धी वाटी पिटी साखर घातलेली आहे तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण बरोबर आहे आणि खूप छान जास्त गोडही नाही जास्त पिकट पण होत नाही तर छान आपलं सारण तयार झालेलं आहे यात घालणार आहे मी पाव चमचा वेलची पूड याने आपलं सारण अधिकच छान लागतं छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे बघा छान आपलं सारण तयार झालेलं आहे तर आपलं बघूया आपलं पीठ पण भिजलेलं आहे छान आपल्या पिठाचा गोळा भिजून तयार आहे तो आपण व्यवस्थित आता मळून घेणार आहे छान मळल्यानंतर आपलं पीठ एकदम सॉफ्ट होतं बघा छान असा गोळा आपल्या पिठाचा भिजून तयार झालेला आहे तर मी एक तर पोळपाट घेतलेला आहे त्यावर हे पीठ थोडंसं चोळून घेणार आहे व्यवस्थित पीठ चोळल्यानंतर आपण यातलं अर्ध पीठ काढून घेणार आहे आणि अर्ध पुन्हा वाटेखाली झाकून ठेवणार आहे कारण ह्या पिठाला जर हवा लागले तर जास्त कडक होतं कडक होऊ नये म्हणून आपण अर्धच घेणार आहे आणि अर्ध झाकून ठेवणार आहे तर मी पुन्हा अर्ध झाकलेलं आहे आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून असं लांबसर करून घ्यायचं आहे आणि त्याची सुरीच्या साह्याने आपण याला काप घालून घेणार आहे म्हणजे आपले सर्व गोळे एकसारखे तयार होतील आणि करंजीच्या पुऱ्या एकसारख्या लाटल्या जातील तर आपण हे छोटे छोटे गोळे अलग करून घेणार आहे आता एका डिशमध्ये काढून आपण प्रथम एक गोळा घेणार आहे लाटण्यासाठी तर मी एक गोळा घेतलेला आहे तुम्ही आता लाटण्याच्या साहाय्याने पोळपटावर लाटणार आहे जर तुम्हाला बिना पिठाचा लाटता येत असेल तर चालेल नाही तर तुम्ही थोडंसं कोरडं पीठ टाकूनसुद्धा ही पुरी लाटू शकता छान पातळसर आपल्याला ही पुरी लाटायची आहे जास्त जाड पण ठेवायचे नाही जास्त पातळ पण करायचे नाही छान आपली पुरी लाटून आहे मी प्रथम तुम्हाला साचेच्या साह्याने करून दाखवणार आहे माझ्याकडे हा एक पितळी साचा तर यावर मी टाकणार आहे लाटलेली पुरी पुरी आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे त्यामध्ये घालणार आहे मी एक ते दीड चमचा सारण सारण जास्त असले की करंजी छान लागते खाण्यासाठी टम्मा अशा भरलेल्या आपण आज करंजा करणार आहोत तर मी दीड चमचा सारण घातलेलं आहे त्याला मी थोडंसं दूध लावून घेणार आहे किंवा तुम्ही पाण्याचा पण हात लावू शकता याने आपले करंजीचे तोंड व्यवस्थित चिटकले जातात आणि तेलामध्ये सुटत नाही म्हणजे आपलं तेल पण खराब होत नाही व्यवस्थित दाबून साचा उघडून घ्यायचा आहे आणि बोटाने पण दाबून एक्स्ट्रा बाहेर आलेलं पीठ हे काढून घ्यायचं आहे बघा साच्यामध्ये छान आपली करंजी झटपट तयार होते हे एक्स्ट्रा आलेलं पीठ आपण पुन्हा लाटण्यासाठी घेणार आहोत बघा छान आपली करंजी तयार आहे साईडचे तोंड जर ओपन असतील तर ते थोडेसे आपण दाबून देणार आहे म्हणजे तेलामध्ये आपलं सारण बाहेर येणार नाही आणि पुढच्या साईडने सुद्धा व्यवस्थित थोडंसं दाबून घेणार आहे कारण एकदम कडेला साच्याच्या साह्याने कापलं जातं कधी कधी तेलात फुटण्याची भीती असते तर मी आता तुम्हाला दुसरी बिना साच्याच्या साहाय्याने सुद्धा करंजी करून दाखवणार आहे मी इथे एक पुरी घेतलेली आहे त्यामध्ये घालणार आहे दीड दोन चमचे सारण त्याला पण आपण दुधाचा हात सर्व बाजूने व्यवस्थित लावून घेणार आहे बघा बिना साच्याच्या साहाय्याने खूप झटपट अशा सोप्या करंजा करता येऊ शकतात तर आता हे तीन बोटाच्या साह्याने दोन्ही तोंड मिळत मिळत घ्यायचे आहे आणि अंगठ्याने सारण थोडंसं सा खाली दाबायचं आहे म्हणजे आपली झटपट करंजी तयार होती बघा की झटपट आपली करंजी ते हो तोंड बंद झालेलं आहे व्यवस्थित छान व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आपल्याला कढ याची म्हणजे मग तेलामध्ये याचं तोंड सुटणार नाही आता याला आपण डिझाईन करणार आहे ह्या काट्याचा चमचा घेणार आहे मी याने कडेला आपण छान डिझाईन करणार आहे साच्याला जशी डिझाईन येते तशीच याची डिझाईन तयार होते फक्त काळजी एवढीच घ्यायची का याचे टोकं करंजीमध्ये घुसले पाहिजे नाही म्हणजे जर घुसले तर करंजी फुटू शकते तर छान अशा प्रकारे त्याला डिझाईन पण देता येऊ शकते तर मी तुम्हाला आणखी एका प्रकारे करंजी करून दाखवणार आहे तर मी तर काठ असलेला तांब्या घेतलेला आहे काठाचाच तांब्या घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित रुमाल किंवा उपर्ण तुम्ही काही बांधू शकता व्यवस्थित छान अशा प्रकारे आपण तांब्याला कपडा बांधून घेणार आहे तांब्यावरच्या करंजा खूप सुंदर होतात आणि खूप सारण भरून तयार होतात आणि हे तेलामध्ये अजिबात फुटत नाहीत आणि सर्व करंजा एकसारखे होतात आणि साच्यापेक्षाही झटपट होणारे ह्या तांब्यावर करंजा आहे हे लहान मुलं सुद्धा करू शकतात अशा करंजा आहेत ह्या तर छान तांब्याला आपण कपडा बांधून घेतलेला आहे तर मी आता इथे एक लाटलेली पुरी घेणार आहे ही पुरी मी या तांब्यावर ठेवणार आहे व्यवस्थित सर्व बाजूनी बाहेर निघाली पाहिजे त्यावर घालणार आहे मी दोन चमचे किंवा चमचे पण सारण बसू शकतो खूप छान एकदम जास्त सारणाच्या आणि न फुटणाऱ्या करंज्या तांब्यावर तयार होतात तर व्यवस्थित सारण मी पसरून घेतलेलं आहे याच्याकडेला पण आपण दुधाचा हात लावून घेणार आहे म्हणजे करंजीचे तोंड व्यवस्थित चिटकेल तुम्ही या ठिकाणी पाणी पण लावू शकता आणि व्यवस्थित अर्धी बाजू तांब्याच्या ह्या कडेवर टाकून व्यवस्थित तोंड दाबून घ्यायचं आहे त्यांचं अंगठ्याच्या साहाय्याने प्रेस करायचं आहे आणि एक्स्ट्रा बाहेर आलेलं पीठ काढून घ्यायचं आहे बघा झटपट अशी साच्यापेक्षाही झटपट अशी तांब्यावर आपली करंजी तयार होते आणि सर्व एकसारख्या आकारात आपल्या करंजा तयार होतात बघा किती सुंदर आपली करंजी तयार झालेली आहे तर अशाच प्रकारे सर्व करंजा मी करून घेणार आहे करंजा केल्यानंतर झाकून ठेवायच्या आहे कारण त्या जर कडक झाल्या तर तेलात त्यांचे तोंडं फुटू शकतात तर मी ते सा सा तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तेल मध्यम गरम झाले की त्यात करंजी सोडणार आहे करंजी सोडल्यानंतर थोडंसं वरच्या साईडने तेल उडवणार आहे म्हणजे छान आपली करंजी फुकते आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी करंजी तळून घेणार आहे जास्त लाल पण करायची नाही आणि जास्त कच्ची पण ठेवायची नाही किती छान टम्मा अशी पुगली आपली करंजी छान मी सर्व अशाच करंजा तळून घेणार आहे बघा मस्त अशा आपल्या करंजा तयार झालेल्या आहे किती छान पण त्याला पापुत्रा एकदम नरम झालेला आहे तोंडास टाकतात विरगायला असे आपल्या करंजा तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा चला पण न अशा छानच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि मजेत खात राहा